कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। इतिहास हा कायम संवेदनशील असतो, तो लोकांच्या भावनेशी जोडलेला असतो, त्यामुळे आपल्या राजकीय नेत्यांचा तो आवडता विषयही असतो। इतिहासाच्या नावावर भविष्याच्या राजकारणाची सोय करण्यात आपले नेते वाकबगार असतात, असंच काहीसं चित्र सध्या शहरांच्या नामांतरावरून महाराष्ट्रात दिसतंय, देशभर दिसतंय। औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यासाठी भूमिका शिवसेनेनं घेतली आणि वादाची ठिणगी पडली। आता राज्यात जणू नामांतराचा वणवा पेटलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण औरंगाबाद नंतर पुणे, अहमदनगर एवढंच काय, महाराष्ट्राचंच नामांतर करा अशी मागणी सपाचे नेते अबू आझमींनी केली आहे। त्यामुळे नामांतराचा हा विषय सध्या चांगलाच पेटतोय। यात सर्वच राजकीय पक्ष आपापल्या भूमिकांच्या माध्यमातून समोरच्याला खिंडीत गाठण्याचा आणि आपापला स्कोर सेट करण्याचा प्रयत्न करतायत का, हा सवाल निर्माण झालाय आणि त्याच अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत आजच्या या खास कार्यक्रमात, नामांतराचा वणवा। नामांतराचा वणवा या कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत काही वेळातच जोडले जाणार आहेत समाजवादी पार्टीचे नेते रईस शेख, आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत माजी खासदार शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे। खैरेजी स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। भाजपचे प्रवक्ते किशोर शितोळे थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जातील। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष शिंदे हे सुद्धा काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत, पण आता आपल्यासोबत चंद्रकांत खैरे जोडले गेलेले आहेत, मी थेट त्यांच्याकडे जातोय। खैरेजी, आत्ता शिवसेनेकडून जी आक्रमक भूमिका घेतली जाती आहे, मग ती औरंगाबादची नाव बदलण्याची असेल, उस्मानाबादचं नाव बदलण्याची असेल, त्यानंतर आता पुण्याचं सुद्धा नाव बदला असं सांगितलं जात आहे, पण तुमचं सरकार आता या राज्यात आहे, तुम्ही मागणी करण्याची काय गरज आहे, तुम्ही थेट निर्णय का घेत नाहीत? मागणी करायचा प्रश्नच येत नाही। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी संभाजीनगरच्या नावाचं त्यापर्यंत संपूर्णपणे लिगली काय प्रोसिजर आहे, कुठपर्यंत आलेलं आहे, सगळे फाईल्स मागवली, 2-3 महिने ते सगळे कागद कारवाई त्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय करणं ते चालू होतं। नंतर मग काय झालं की हे लॉकडाऊन झाल्यामुळे कुठलेच सगळीकडे त्या ठिकाणी कर्मचारी अधिकारी नव्हते म्हणून त्यांनी लिव्हेज आहे, पण आता मात्र त्या ठिकाणी हे निश्चितपणे या शहराचं नाव जे 8 मे 1988 शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर त्या ठिकाणी घोषणा केली होती आणि म्हणूनच त्याने तो मुद्दा बऱ्याच वेळेस आपल्याला माहित आहे की गाजला होता आणि त्याच वेळेस मग आम्ही महापालिका आम्ही ज्यावेळेस आम्ही इकडे शिवशाही सरकार आलं त्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने मनोहर जोशी सर आणि मुंडे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते, मी त्यावेळेस या शहराचा पालकमंत्री होतो, जिल्ह्याचा हरिभाऊ बागडेसाहेब जालन्याचे पालकमंत्री होते, आम्ही तो ठराव मांडला, हरिभाऊंनी पाठिंबा दिला, मंत्रिमंडळाने ओके केलं आणि या शहराचं नाव संभाजीनगर झालं। हे झाल्यानंतर कुणीतरी त्या ठिकाणी माणूस कोर्टात गेला, कोर्टाने आपल्या बाजूने निकालला म्हणजे हायकोर्ट, नंतर त्यांनी त्या ठिकाणी तो राष्ट्रवादीचा तो त्यावेळेसचा कार्यकर्ता होता आणि तो नंतर मग त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टात काही बाजूला ठेवण्यात आला, पण त्यानंतर अनेक वर्ष गेले आणि सतत प्रश्न झाला। मी स्वतः लोकसभेमध्ये अनेक वेळेस प्रश्न उपस्थित केला, आदरणीय तत्कालीन मुख्य प्रधानमंत्री अटलजींना सुद्धा जाऊन भेटलो, अटलजी म्हणे की दोनों सरकार अपने होंगे तो आपण करेंगे। लकीली माननीय मोदी साहेब ज्यावेळेस आले तर मोदी साहेबांना मी जाऊन भेटलो तर त्यावेळेस सांगितलं की ऐसा, तो बोलले ठीक आहे करेंगे। माननीय आमचे तत्कालीन मुख्यमंत्री त्यांना पण मी त्या ठिकाणी भेटलो होतो देवेंद्रजींना आणि त्यांना सुद्धा सांगितलं, सगळ्या मंत्र्यांना सुद्धा पत्र दिलं होतं आणि ती प्रोसिजर सुरू झालेली आहे, म्हणजे महानगरपालिकेचा ठराव दोन्ही वेळेसचा, नंतर मग बाकीचे सगळे संपूर्णपणे हे प्रोसिजर कायद्याने चालू आहे आणि आता ती प्रोसिजर पूर्णपणे त्या ठिकाणी झालेली आहे आणि आता फक्त डिक्लेरेशन बाकी आहे। खरं तर औरंगाबाद संभाजीनगर व्हावं औरंगाबादचं, याची गेली अनेक दशकं जी वाट पाहताय त्यांच्यासाठी खरंच खूप मोठी बातमी तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही दिलेली आहे। आता तुम्ही म्हणताय की सगळं झालेलं आहे, अजून सांगतो
एक मिनट अजून परत बोलतो. प्लीज, या शहराचं नाव शिवसेना प्रमुखांनी का ठेवलं होतं? कारण संभाजी महाराजांचा शेवटचा कार्यकाल या ठिकाणी त्या दुष्ट औरंगजेबने त्यांना सोनेरी महाल इथं जेव्हा येतं ते कैद करून ठेवलं होतं, आणि म्हणून इथे शेवटचा पिरियड त्यांचा इथे गेल्यामुळे माननीय बाळासाहेबांनी सांगितलं की हे नाव ह्या शहराचं नाव औरंगाबाद नकोच, आणि फक्त संभाजीनगर ठेवायचं, बाकी काही नाही. आणि त्या दिवशीपासून म्हणजे 8 मे 1988 पासून आम्ही संभाजीनगरच म्हणत आलो आहे. हो, आणि म्हणून हे नाव त्यावेळेस पण प्रचलित झालेलं आहे, आणि आता फक्त अधिकृतपणे ती घोषणा व्हायची बाकी आहे, आणि माननीय मुख्यमंत्री निश्चितपणे त्या ठिकाणी करतील आम्हाला पूर्ण खात्री आहे. तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री याच्याबद्दलचा निर्णय घेतील, अधिकृत घोषणाच फक्त बाकी आहे. मग प्रश्न आहे की काँग्रेस आज या सगळ्याला कडाडून विरोध करते, त्या विरोधाचं काय? तुम्ही तो विरोध डावलून हा निर्णय घेणार आहात की तुमच्या मित्रपक्षाच्या विरोधाच्या पुढे तुम्ही तुमची तलवार मॅन करणार आहात? नाही का, नाही, संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेस सुद्धा विरोध करणार नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आमची मी अनेकांशी बोललो, त्यांनी सांगितलं नाही काय नाही, आपण फक्त आम्हाला बोलावं लागतं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आज सुप्रियाताई मला अनेक वेळेस लोकसभेत म्हणायच्या लॉबीमध्ये, ओ संभाजीनगर समजे कधी करता, आणि आता ह्यावेळेस तर मंत्रालयात एकदा भेटले असताना मी त्यांनी सांगितलं, अहो खरे साहेब कधी करता, तर म्हटलं आता तर दादाच आहे उपमुख्यमंत्री, तर आता आपलं करायचं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा संभाजी महाराजांना विरोध नसणार, आणि म्हणून त्या ठिकाणी मला हे सांगायचं की आता सगळ्यांचाच पाठिंबा आहे. तो MIM तर तुम्हाला माहितच आहे, जातीवादी असल्यामुळे त्यांना ते करणारच तसं ते, पण आपले सगळ्यांचं त्या ठिकाणी मत एकत्र होईल. माननीय उद्धवजी स्वतः त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात आणि बाकी सगळ्यांशी बोलतील आणि एक मत यांचं होईल. काल दादांनी सांगितलं होतं, अजितदादांनी हे सांगितलं की आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी निर्णय घेऊ, म्हणजे ही चर्चा करू, कारण हा मुद्दा शिवसेना प्रमुखांचा आहे आणि अनेक वर्षाचा आहे, कोणीही त्या ठिकाणी विरोध करणार नाही हे आम्हा सर्व शिवसैनिकांना खात्री आहे. तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो, पुन्हा बाकीच्या सगळ्या पाहुण्यांकडे जाणार आहे. आता तुम्ही हा निर्णय घेत असताना, तुम्ही हा सगळा निर्णय घेत असताना हे सरकार आघाडीचं सरकार आहे, मित्रपक्ष तुमच्या सोबत आहेत, किमान समान कार्यक्रमावरती हे सरकार सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये किमान समान कार्यक्रमात अशा कुठल्याही नाव बदलाचा कुठेही उल्लेख नाही, हा एक पहिलं ऑब्जेक्शन आलेलं आहे काँग्रेसकडून. दुसरं, या आघाडीतले आणखीन एक मित्रपक्ष आहेत, त्यांनी अबू आझमी, सपा नेते अबू आझमी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमचा अशा प्रकारच्या नाव बदलण्याला विरोध असणार आहे. तुम्हाला वाटतं हे सगळे मित्रपक्ष तुमच्या सोबत येतील आणि तुमची जी इच्छा आहे, बाळासाहेबांची जी इच्छा आहे, ती पूर्ण होईल का? होईल. मी एक सांगतो तुम्हाला की अबू आझमींना फक्त विचारा की उत्तर प्रदेशामध्ये मायावतींनी किती जिल्हे किती नाव बदलले. आत्ता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींनी सुद्धा अलाहाबादचं प्रयागराज केलं, बाकीचं नाव बदलायचं सुरूच त्यांचा धडक आहे. मग त्या ठिकाणी होतं आहे, तुम्ही इथे कशाला विरोध करता आणि संभाजी महाराजांना का विरोध करायचा? संभाजी महाराजांचा किती मोठा इतिहास आहे. आणि त्याचप्रमाणे काँग्रेस म्हणणं जर असलं ना, तर मी या ठिकाणी हे सांगेल की कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो प्रोग्राम फक्त विकासाचा आहे, तो काही बाकी याचा नाही. आणि त्या दृष्टिकोनातून हा जो हे चाला आता सध्या आपण जे म्हणतो, कारण शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस घोषणा केलेली आहे, सरकार आपलं आहे, आणि योगायोगाने शिवसेना प्रमुखांनी चिरंजीव त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धवजी, तर त्यामुळे सर्वांचं लक्ष तिकडे लागलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाचा कुठल्या ना कुठला विषय असतोच, कोणत्या ना कोणत्या आघाडीतल्या घटक पक्षाचा असतो, आणि माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी ते सोडवतात. तर हा प्रश्न सुद्धा, ह्या प्रश्नासाठी सुद्धा मी काँग्रेसला विनंती करेन, राष्ट्रवादी तर बरोबरच आहे सुप्रियाताई, त्यामुळे मला असं वाटतं की अबू आझमींनी सुद्धा विरोध करू नये आणि कोणी विरोध करू नये. आता ते रामदास आठवले काही बोलतात, आमच्या लोकसभेत कसे बोलायचे ते, आता रामदास आठवले नाही हे, अरे म्हटलं तुम्ही रामदासजी तुम्ही कशाला विरोध करता? संभाजी महाराज विरोध केला तर इथं त्या ठिकाणी परत वातावरण खराब होईल आमच्या शहरातलं, तर ते त्यांचंही चाल, म्हणजे फक्त आपलं काहीतरी बोलायचं काहीतरी नाटकं करायचे हे त्या ठिकाणी चाललंय, तर हे तर योग्य नाही आहे. संभाजी महाराजांना कोणी विरोध करू नये अशी माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या पक्षांना विनंती आहे. तुम्ही हात जोडून विनंती करताय तुमच्या मित्रपक्षांना, विरोध करणाऱ्यांना सगळ्यांना, पण अबू आझमी याबद्दल नेमकं काय म्हणाले, उद्धव ठाकरेंकडे त्यांनी नेमकं काय मागणी केलेली आहे, ती आधी ऐकूया, त्याच्यानंतर आपण चर्चेला पुढे सुरुवात करू. हो चालेल चालेल. अबू आझमींनी उद्धव ठाकरेंना नेमकं काय आवाहन केलंय आपण बघूयात.
आदरणीय उद्धव ठाकरे जी से कहना चाहता हूं कि शहरों का नाम बदलने से कोई उन्नति, कोई डेवलपमेंट नहीं हुआ, किसी का पेट नहीं भरने वाला है। कहते हैं पुराने शहरों के नाम बदलने से क्या होगा, नया कोई शहर बसाओ तो कोई बात बने। बहुत जमीन है, दो चार नए जिले बना दीजिए, नाम हो जाएगा आपका। आप पुराने शहरों को, औरंगाबाद की एक हिस्ट्री है, अहमदनगर की एक हिस्ट्री है, इनको बदल करके आप नाम रखना चाहते हैं। तो अगर आप महाराष्ट्र में नाम रखना है तो आपको सबसे पहले महाराष्ट्र का नाम अगर बदल करके आप उसको शिवाजी महाराज के नाम पर कर दीजिए, शिवाजी महाराज महाराष्ट्र राष्ट्र कर दीजिए। आपको संभाजी महाराज के नाम पर करना है तो आज जो है रायगढ़ में शिवाजी महाराज की हुकूमत थी, संभाजी महाराज की राजधानी थी, तो रायगढ़ का नाम चेंज करके संभाजी महाराज रख दीजिए, सब खुश हो जाएंगे, कोई हिस्ट्री जुड़ी हुई यहां से। लेकिन आप जबरदस्ती एक कमजोर चीज उठा करके, एक हिस्ट्री को मिटा करके, यहां के रहने वाले थोड़े से लोगों को चिढ़ा करके नाम बदलना, मुझे लगता है कि ये आपको शोभा देता नहीं है। ये काम ये बंद कीजिए। और महाराष्ट्र एक ऐसी जगह है जहां पूरे दुनिया को लोग आते हैं, महाराष्ट्र में उन्नति कीजिए, महाराष्ट्र को और बढ़ाइए आगे, नए नए जिले बनाइए, तो लोग तालियां बजाएंगे आपका। आप उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री की तरह से ये घटिया काम, लोगों के साथ मुस्लिम हिंदू के नाम पर लोगों को छेड़ना और इस तरह नाम बदलना, मुझे लगता है कि उद्धव जी आपको ये शोभा बिल्कुल देता नहीं। तेव्हा अबू आझमी नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकलं, आणि आज समाजवादी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आता आपल्या सोबत आहे समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख। रईस जी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये। तुम्ही इथं जोडले जाण्याच्या आधी चंद्रकांत खैरे यांनी तुम्हाला विनंती केली आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे विरोध करू नका, पण अबू आझमींना असं का वाटतंय की औरंगाबादचं नाव बदलणं म्हणजे एका समाजाला डिवचण्यासारखं आहे, चिडवण्यासारखं आहे? मी चंद्रकांत खैरे साहेबांना विनंती करेल की आज जी सरकार आहे महाविकास आघाडीचे सरकार, हे कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर आहे। आमचे नेते अबू आझमी साहेबांनी जी विनंती केली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हणाले आहेत की आपण विकासासाठी काम करा, आपण काम करा। तर राज्यामध्ये एवढे मोठे विषय आपल्या समोर आहेत, कोविड आहे, या पार्श्वभूमीवर भावनिक मुद्दे घेणे, औरंगजेब रहमतुल्ला आले जे आहेत त्यांची पार्श्वभूमिका आहे ते मला आता बोलायचं नाहीये, पण आता सध्या एका शहरामध्ये तिथे विकासाचं काम तुम्ही काय करणार मला हे सांगा। शिवसेना आणि सन्माननीय मुख्यमंत्री औरंगाबादसाठी काय पॅकेज देणार आहेत, तिथे काय विषय आहेत, एवढे गंभीर विषय त्या शहरामध्ये आहेत। मला असं वाटतंय की फक्त घोषणाबाजी आणि भावनिक मुद्दे घेणं हे सरकारचा उद्देश नसावा। सरकारची दिशा आता हे 11 पक्षांची एक सरकार आहे, तुम्ही कुणाशीच काही बोलले नाहीत, काँग्रेसची पार्श्वभूमी, काँग्रेसची भूमिका आता समोर आपल्या आहे। तर मला त्यांच्याशी सन्माननीय मुख्यमंत्री पण त्यांना पण म्हणायचं आहे, आणि चंद्रकांत खैरे जी एक सिनियर लीडर आहेत त्यांना पण मला असं म्हणायचं आहे की आता आपल्या राज्यावर जी परिस्थिती आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे, आणि हा भावनिक मुद्दे घेऊन कुठेतरी आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की नाही आम्ही हिंदुत्वामध्ये आहात किंवा आमची भूमिका ही आहे। सर्व पक्षांना घ्या, बसा, चर्चा करा, आणि नंतर तुम्ही काय असे मोठे मुद्दे घ्या, हेच मला म्हणायचं। ठीक आहे, चंद्रकांतजी त्यांचं म्हणणं आहे की तुमच्याकडे विकासाच्या बद्दलचं मॉडेल नेमकं काय, तुम्ही विकासाबद्दल का बोलत नाहीत, औरंगाबादला काय पॅकेज देणार आहात त्याच्याबद्दल का बोलत नाहीत, तुम्ही भावनिक मुद्दे घेऊन त्याचं राजकारण का करताय? एक सांगतो 1988 शिवसेना प्रमुखांनी नाव दिल्यानंतर आजपर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल तर संभाजीनगरचा मोठा विकास झाला। मी तर कंटिन्युअसच होतो, आणि मी या ठिकाणी हे सांगेल की आता स्वतः ह्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवजी झाल्यानंतर संभाजीनगर शहरावर 1680 कोटीची त्या ठिकाणी पाण्याची योजना त्यांनी दिली। एक रस्ते त्याने रस्त्यासाठी दिले, सफारी पार्कसाठी सुद्धा पैसे दिले 350 कोटी। म्हणजे असा सगळा जो प्रकार आहे, म्हणजे सगळा डेव्हलपमेंटचा इतका मोठा त्यांनी इथे वाटा दिलेला आहे। काही लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही तुमच्याकडेच करायचं का आमच्याकडे नाही का, परंतु प्रत्यक्षात ते आणि अबू आझमी जी साहेब म्हटले ना, मी अबू आझमींना आणि रईस शेख माझे मित्र आहे जुने, माझ्या दिल्लीच्या घरी माझ्याकडेच थांबायचे होते। मी या ठिकाणी हे सांगतो की साहेब
टेक्निकली मुद्दा असा आहे की दोन औरंगाबाद आहे, एक बिहार मध्ये एक आपले संभाजी महाराष्ट्रात आहे. सर माझे पत्र आमचे सुशील कुमार तेवढ्याचे आता एक खासदार आहेत तिथले, तर त्यांच्याकडे जातात त्यांचे पत्र माझ्याकडे येत होते. मी लोकसभेत हा मुद्दा पण उपस्थित केला होता, त्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे तुम्ही औरंगाबाद ठेवा, तुमच्याकडे इतिहास आहे संभाजी महाराजांचा, म्हणून तुम्ही संभाजी महाराजांचा इतिहासाच्या दृष्टीकोनातून तुम्ही ह्या शहराचं नाव आहे. म्हणजे वेगवेगळे नाव होते, एकत्र असले की मग ते दोन्ही एकत्र कशाला पाहिजे, म्हणजे दोन्ही नाव कशाला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी असे दोन वेगळे करा म्हणून आम्ही सुद्धा बोलतो. इथे पण बोलले सुशील कुमार, सांगायचा मुद्दा असा की हा टेक्निकल मुद्दा असल्यामुळे आम्ही म्हणतो की ते नाव द्या, कारण इथे संभाजी महाराजांचा इथे इतिहास आहे साहेब, हा इतिहास असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला हे नाव देणं खूप गरजेचं आहे. बर ठीक आहे, मी याच्यातून काही प्रश्न उपस्थित होतात तुम्ही मांडलेल्या भूमिकेतून त्याच्याबद्दल येतो, पण आता आपल्या सोबत संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष जोडले गेलेत. संतोषजी, तुम्ही या सगळ्या वादाच्या मोहळामध्ये एक नवी मागणी समोर आणलेली आहे. तुमचं म्हणणं आहे की पुण्याचं सुद्धा नाव बदललं पाहिजे, जिजापूर त्याचं नाव केलं पाहिजे. या मागणीच्या मागची तुमची भूमिका काय आहे ती स्पष्ट करा. जय जाऊ, पुण्याचं नाव जिजापूर यासाठी करावं कारण हे पुणे राष्ट्रमाता जिजाऊंनी वसवलेलं आहे. ज्यावेळेस या पुण्यामध्ये गाढवाचा नांगर चालू किंवा पहार रोवून ज्यावेळेस पुणे बेचिराग केलं होतं आणि त्या ठिकाणी कुणीही मानवी वस्ती करू नये अशा पद्धतीनं ज्यावेळेस त्या काळी फतवा काढला होता, त्यावेळेस स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले यांनी जिजाऊंना ज्यावेळेस पुण्यामध्ये पाठवलं त्यावेळेस बाल शुभाला घेऊन जिजाऊंनी याच पुण्यामध्ये सोन्याचा नांगर चालवून त्यांनी हे पुणे वसवलं आणि त्याच्यानंतर पुण्याचा विकास झाला. त्यावेळेस जिजापूर म्हणून ओळखलं जायचं, कालांतराने जिजापूरचं पुनवडी झालं आणि आज पुणे म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पुण्याला आज जे सोन्याचे दिवस आलेले आहेत त्याचं संपूर्ण श्रेय राष्ट्रमाता जिजाऊंना जातं, कारण स्वराज्याची ज्यावेळेस आपण इतिहासावर चर्चा करतो त्यावेळेस शिवनेरी पासून पुरंदर पर्यंत आणि राजगड असेल किंवा इतर जेवढे काही किल्ले असतील ते सिंहगड पर्यंत रायरेश्वर असेल तर या सगळ्या पर्वतरांगामध्ये सह्याद्री आजही ओरडून सांगतो. ज्या मावळ्यांनी पराक्रमाचा इतिहास घडवलेला आहे, ज्या 12 मावळ्यातील मावळ्यांनी एकत्र मिळून शिवाजी महाराजांचं शिवराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा जिजाऊंचा जर पुण्याला वारसा असेल आणि आमचा इतिहास आम्हाला जर जतन करायचा असेल आणि इतिहासामधून जर आम्हाला प्रेरणा घ्यायची असेल तर इतिहासामध्ये आपण जाऊन जर कुठल्याही गोष्टीचा आपण समाजकारण आणि राजकारण जर शोधणार असू तर त्या इतिहासाचं सुद्धा आज पुनर्लेखन झालं पाहिजे. म्हणून ही मागणी जिजापूर करावं ही आजची नाही, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी गेली 25 वर्षापासून आजही त्यांच्या लेटर हेडवर किंवा आमच्या सगळ्यांच्या जिजापूर म्हणून पुण्याचा उल्लेख आहे. त्याचं कारण असं आहे, या पुण्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि इतिहासाची जर आम्हाला जर प्रेरणा घ्यायची असेल जपून करायची असेल म्हणून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं म्हणून मागणी होत आहे, ते केलंच पाहिजे. परंतु जर राज्य सरकारला वेळ नसेल तर आम्हाला काही विद्वेषाचं राजकारण करायचं नाही. आमच्या महापुरुषांचा आमच्या जिजाऊंचं नाव जर पुण्याला दिलं गेलं तर महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना त्याचा आनंद होईल आणि जिजाऊ प्रेमी म्हणून शिवप्रेमी म्हणून आमच्या अस्मिता जर आपल्याला सगळ्यांना तुम्हा आम्हाला जपायची असते, कारण मराठा सेवा संघाचीच भूमिका किंवा घोषणा होती जय जिजाऊ जय शिवराय, आज संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने स्वीकारली. तसंच जिजापूर जर केलं तर सगळा महाराष्ट्र आणि देश ते स्वीकारेल आणि सगळ्यात महत्वाचं पुन्हा आज जे चांगल्या पद्धतीनं ओळखलं जातं ते जिजाऊंचा जसा आदर्श आहे तसंच सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा ज्या जी शिक्षणाची चळवळ उभी केली तेच पुन्हा आज विद्येचं बाहेरगर म्हणून ओळखलं जातं. महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा जर आपल्याला जागर करायचा असेल आणि महाराष्ट्राला समृद्ध बनवायचं असेल तर इतर राज्यांमध्ये जसं उत्तर प्रदेशमध्ये महापुरुषांची नावं दिली गेली म्हणजे शाहू महाराजांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला, औरंगाबाद जिल्ह्याचा शाहू महाराज. ठीक आहे, मग अगदी अशा प्रकारे औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं ही मागणी सुद्धा तुमची आहे, त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा ही जी शिवसेनेची मागणी आहे त्या मागणीला सुद्धा तुमचा पाठिंबा आहे का? छत्रपती संभाजी महाराज ही आमची अस्मिता आहे, रक्तामध्ये आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे विचार त्या ठिकाणी अक्षरशः सळसळ करतात.
जर औरंगाबादला संभाजी महाराजांचं नाव दिलं तर आम्ही त्याचं स्वागतच करू, आम्ही विरोध करायचा काही कारण नाही, परंतु निर्णय सरकारला घ्यायचा आहे. तीन पक्षाचं सरकार आहे, आजपर्यंत त्यांनी वेगळी वेगळी मतमतांतर केली, आज त्यांना काहीतरी या पुरोगामी महाराष्ट्रासाठी परिवर्तनाची जर भाषा बोलायची असेल तर त्यांनी महापुरुषांच्या विचारांचा जागर केला पाहिजे. पण परवा बाळासाहेब थोरातांनी संभाजीनगर नावाला विरोध केला, मला या माध्यमातून एवढं सांगायचंय, जे टिळकवाड्यात बसून मुंबईमध्ये बसून राज्य कारभार करतात त्यांना छत्रपती संभाजी महाराज कळणार पण नाहीत आणि पचणार पण नाहीत, परंतु संभाजी महाराजांचं जर नाव दिलं तर ते या महाराष्ट्राचा गौरवच असेल. ठीक आहे, पण या सगळ्या निमित्तानं भाजपवर काही गोष्टींच्या बद्दल आक्षेप घेतले जात आहेत. आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काही महत्त्वाचे सवाल भाजपला विचारलेले आहेत की औरंगाबादमधल्या विमानतळाचं नाव बदलण्याची मागणी आम्ही केली, तो प्रस्ताव पाठवला, मग तो भाजप का मान्य करत नाही. त्यामुळे भाजपची भूमिकासुद्धा याच्या संदर्भातली महत्त्वाची असणार आहे. किशोर शितोळे थोड्या वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, त्यांचं मतसुद्धा जाणून घेणार आहे. पण केवळ शहरांची नावं बदलल्यानं इतिहास नेमकं काय बदलणार आहे, इतिहास बदलून नेमकं काय साधणार आहे, इतिहास खरंच बदलला जाणार आहे का, असे सुद्धा काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. त्याच्यावरची चर्चा ब्रेक नंतर, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.